नमस्कार मित्रांनो, स्क्लेव्स लर्निंग यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 15वे क्षेत्रफळ अर्थात एरिया या प्रकरणातील त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आणि मागील वर्षी आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र शिकलेलो आहोत। ते सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर। परंतु मित्रांनो, हे सूत्र आपल्याला केव्हा वापरता येईल की जेव्हा त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची आपल्याला दिलेली असेल तेव्हा हे सूत्र वापरून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। परंतु त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असतील तर समजा हा त्रिकोण आहे एबीसी, या एबीसी त्रिकोणाच्या ए शिरोबिंदू समोरची बाजू समजा ए, बी शिरोबिंदू समोरील बाजू बी आणि सी शिरोबिंदू समोरील बाजू सी अक्षर दाखवली आणि या तिन्ही बाजूंच्या लांब्या आपल्याला दिलेल्या असतील तर मात्र अशा वेळेला हे सूत्र वापरून आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येत नाही। मग तीन बाजूची लांबी दिली असता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र हिरो नावाच्या एका गणित तज्ज्ञाने शोधून काढलं आणि त्याला नाव देण्यात आलं हिरोचे सूत्र। हे हिरोचे सूत्र काय आहे ते आपण प्रथम जाणून घेऊया। तर मित्रांनो, हिरोच्या सूत्रामध्ये जे काही संज्ञा वापरलेल्या आहेत त्यात पहिली संज्ञा आहे यस। तर या यसचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला अर्ध परिमिती। तर हिरोच्या सूत्राचा वापर करत असताना प्रथम आपण त्या त्रिकोणाची अर्ध परिमिती काढायची। एस या अक्षराने दाखवली जाते। ही अर्ध परिमिती काढत असताना पूर्ण त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तर तिन्ही बाजूंची बेरीज। मग अर्ध परिमिती म्हणजे काय तर तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2, ए अधिक बी अधिक सी छेद 2। या सूत्राने आपल्याला अर्ध परिमिती काढता येते आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं हिरोने शोधलेलं जे सूत्र आहे ते सूत्र या पद्धतीने मांडलं जातं। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णी चिन्हमध्ये यस, यसचा अर्थ अर्ध परिमिती, गुणिले एस वजा ए म्हणजे अर्ध परिमितीमधून एक बाजू वजा करा, गुणिले एस वजा बी दुसरी बाजू वजा करा, गुणिले एस वजा सी तिसरी बाजू वजा करा आणि या तिघांचा आणि त्याच्याबरोबर अर्ध परिमितीचा गुणाकार करा। आलेल्या गुणाकाराचं वर्गमूळ काढा। अशा पद्धतीचा वापर करून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। या क्षेत्रफळाला नाव देण्यात आलेलं आहे हिरोचे सूत्र। पण हे सूत्र केव्हा वापरायचं आहे जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या असतील तेव्हा हे सूत्र वापरा। आणि त्रिकोणाचा पाया आणि उंची दिली असेल तेव्हा हे सूत्र वापरून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। हे दोन्ही सूत्रे तुमच्या वहीमध्ये नोंदून घ्या। आता या सूत्राचा उपयोग करून आपण सराव संच 15.4 मधला एक उदाहरण सोडवूया। चला तर बघू काय म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि चौकोणाची आकृती ती आपल्याला दिसते। पण त्या चौकोणाच्या समोरासमोरील शिरोबिंदू जोडल्यानंतर हा त्याचा कर्ण काढलेला आहे। या कर्णामुळे मात्र दोन त्रिकोण आपल्याला तयार झालेले दिसतात। प्रश्न असा आहे, आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घेऊन, तर या आकृतीमध्ये काही मापं दिलेली आहेत,
ती माप लक्षात घ्यायची आहेत आणि चौकोन पी क्यू आर एस चं क्षेत्रफळ काढा. पूर्ण या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला हवं आहे. मित्रांनो, हा कर्ण काढल्यामुळे झालं काय, दोन त्रिकोण तयार झालेले आपल्याला दिसतात. बरोबर, त्यापैकी इथे काटकोन दाखवलेला आहे म्हणजे पी एस आर हा एक काटकोन त्रिकोण झालेला आहे. या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजेच थोडक्यात पाया आणि उंची दिलेली आहे. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून काढला तर सहजपणे आपल्याला मिळू शकेल. बरोबर, त्याचप्रमाणे आता इकडचा त्रिकोण बघा पी आर क्यू. या त्रिकोणामध्ये दोन बाजू आपल्याला दिलेली आहे, परंतु तिसरी बाजू आपल्याला दिलेली नाही. इथे दोनच बाजू दिलेल्या होत्या, पण या काटकोन करणाऱ्या बाजू असल्यामुळे पाया आणि उंची आपल्याला समजली किंवा सांगता आली. इथे मात्र तसं नाही. मग इथे आपल्याला ही तिसरी बाजू प्रथम काढावी लागेल. बरोबर, मग तिसरी बाजू जर आपल्याला मिळवता आली तर मग तिन्ही बाजू माहिती झाल्यावर हिरोच्या सूत्राचा वापर करून आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. मग या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली की आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग प्रश्न निर्माण होतो की या त्रिकोणाची ही तिसरी बाजू कशी मिळवणार. मित्रांनो बघा, पी एस आर हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण पायथ्यागोरसचा सिद्धांत वापरला, काय सिद्धांत आहे तो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, त्या सिद्धांताचा उपयोग करून आपण हा कर्ण मिळवू शकतो. या पी एस आर त्रिकोणाचा कर्ण तो पी क्यू आर त्रिकोणाची एक बाजू आहे. बरोबर की नाही. मग तो कर्ण मिळाला की या त्रिकोणाची तिन्ही बाजू आपल्याला मिळतील आणि ती हिरोचं सूत्र वापरून तिचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. चला तर एक एक मुद्दा आपण बघूया. आकृतीवरून प्रथम त्रिकोण पी एस आर ची पी आर बाजू मिळवू. बरोबर, मग आता ही पी आर बाजू कशी मिळवणार, पायथ्यागोरस सिद्धांतानुसार. मग त्या सिद्धांतानुसार सूत्र काय मांडू शकतो आपण, पी आर वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजे एस आर वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच पी एस वर्ग. ओके, पी आर शोधायचा आहे, एस आर 15 त्याचा वर्ग अधिक पी एस 36 त्याचा वर्ग. 15चा वर्ग किती, 225 अधिक 36चा वर्ग, 36 × 36 करूया, 6 × 6 = 36, 3 6 × 3 = 18 आणि 3 = 21. दशक स्थाने गुणायचे म्हणून 1 0 ठेवूया, 3 × 18 = 1, 3 × 3 = 9 = 10, 6 × 8 = 9 = 2, 1, 12 = 96. ओके, तर आता यांची बेरीज करूया. यांची बेरीज किती येणार, 6 × 5 = 11, 1 = 1, 9 × 1 = 10 आणि हे 2 = 12, 1 = 1, 2 × 1 = 3 आणि हे 2 = 5 आणि हा 1. 1521 ही किंमत आली मित्रांनो पी आर वर्गची. आपल्याला पी आरची किंमत हवी आहे म्हणून दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊया. बरोबर, मग पी आर वर्गाचं वर्गमूळ येणार पी आर आणि 1521चं वर्गमूळ कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा आपल्याला ताबडतोब सांगता येणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर बाजूला त्या संख्येचे अवयव पाडूया आणि वर्गमूळ शोधण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी 3चा भाग जाऊ शकतो, 3 × 5 = 15, 3 × 0 = 0, 3 × 7 = 21, परत 3चा जाऊ शकतो, 3 × 1 = 3, 2 उरले, 3 × 18 परत 2 उरले, 3 × 9 =
27 आता 13 चा जाऊ शकतो 13 चा वर्गच आहे हा 169 बरोबर 13 एक 13 3 उरले 33 39 पुन्हा 13 एक 13 अशा पद्धतीने हे मूळ अवयव आपण मिळवले. आता वर्ग शोधायचा आहे म्हणून दोन दोनची एक जोडी लावूया आणि त्या जोडीपैकी एक संख्या घेऊन याच्यापैकी 13 आणि याच्यापैकी 3 यांचा गुणाकार 13 त्रिक 39 अर्थात 39चा वर्ग 1521 आहे. याचाच अर्थ असा की 1521चं वर्गमूळ 39 आहे. ओके करून पहा 39 गुणिले 39 99 81 93 27 आणि 33 33 शून्य ठेवला 39 27 33 9 10 11 1 10 3 4 5 कुठे चुकला उभा नवीन करूया 99 81 अच्छा 8 93 27 आणि 8 27 आणि 7 34 35 झाले. किती चुकलं होतं बघा 1 0 ठेवूया 39 27 33 9 10 11 1 7 आणि 5 12 3 आणि 2 5 1521. ओके तर अशा पद्धतीने हे वर्गमूळ आपण मिळवलं जे पी आरची किंमत आपल्याला मिळाली. आता एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर काढू. या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी हवावरचा भाग पुसतो. हे तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. मग एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर बरोबर सूत्र वापरणार आपण 1/2 गुणिले पाय एस आर गुणिले उंची पी एस बरोबर 1/2 किमती टाकूया. एस आर दिला आहे 15 आणि पी एस दिला आहे 36 भाग देऊया 2 × 2 = 16 15 आणि 18 यांचा गुणाकार करूया 18 × 5 = 90 9 18 × 18 आणि 9 = 27 बरोबर 18 × 18 आणि 2 = 20 आणि 7 = 27 बरोबर. तर या ठिकाणी पी एस आर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं. त्याला एकच देणार आपण चौरस मीटर कारण बाजू मीटरमध्ये आहे. ठीक आहे आता पुढे आता त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ काढू. आता पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण सूत्र कोणतं वापरणार हिरोचे सूत्र वापरू बरोबर. हिरोचं सूत्र वापरत असताना प्रथम आपल्याला अर्धा परिमिती काढावी लागेल एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2. मग आता या ठिकाणी तिन्ही बाजू आपल्याला मिळवावे लागतील 25 + 56 आणि अधिक ही तिसरी बाजू आपल्याला मिळालेली आहे 39/2 यांची बेरीज करूया 9 × 6 = 15 आणि 5 = 20 / 2 3 × 2 = 5 5 × 10 = 12 2 दोनने जर भागितलं तर (12 × 0) = 0 60 ही अर्ध परिमिती आली 60 मीटर. ओके आता एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर हिरोचं सूत्र मांडूया एस गुणिले एस वजा ए गुणिले एस वजा बी गुणिले एस वजा सी याच्यात किमती टाकूया. एस म्हणजे अर्ध परिमिती ती आलेली आहे 60 × 60 पहिली बाजू आपण 25 घेतली दुसरी बाजू 56 घेतली आणि तिसरी बाजू 39 घेतलेली आहे. ठीक आहे आता यांची वजाबाकी प्रथम करा नंतर मग
या प्रत्येक संख्येचे मूळ अवयव काढून घेऊ आणि त्यांचं वर्गमूळ काढूया. वरचा भाग पुसतो मी. याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 270. लक्षात ठेवूया. बरोबर 60 मधून 25 गेले, 10 5 गेले 5, चला ए, 6 3 गेले 3, नंतर गुणिले 60 56 गेले 4, गुणिले 60 39 गेले, 10 9 गेला 1, चला परत 6 4 गेले 2. बरोबर. आता काय करा, या सर्व संख्यांचा गुणाकार नंतर त्याचं वर्गमूळ, हे जरा किचकट प्रोसिजर होईल. मग त्याच्याऐवजी आपण या प्रत्येक संख्येचे मूळ अवयव या ठिकाणीच पडून घेऊया. पण 60 चे मूळ अवयव काय येऊ शकतात? 2 × 30. बरोबर. अजून 2 × 15 आणि 3 × 5. तर बघा मित्रांनो, 5 × 3 = 15, 15 × 2 = 30, 30 × 2 = 60, हे सर्व मूळ अवयव 60 चे झाले. त्याचप्रमाणे 35 चे मूळ अवयव 7 × 5 = 35, नंतर 4 चे मूळ अवयव 2 × 2 आणि 21 चे मूळ अवयव 3 × 7. आता वर्गमूळ काढायचं आहे म्हणून प्रत्येक 2 समान अंकांची जोडी आपण घेऊया. आणि या जोडीपैकी एक एक अंक बाहेर काढूया. कारण बघा, यांचा गुणाकार 2 × 2 = 4, 4 चं वर्गमूळ 2. बरोबर. नंतर 3 × 3 = 9, त्याचं वर्गमूळ 3, गुणिले 5 × 5 = 25, त्याचं वर्गमूळ 5, गुणिले 7 × 7, याचं वर्गमूळ 49, चं वर्गमूळ 7. ही एक जोडी झाली, ही एक जोडी झाली, ही जोडी झाली, ही जोडी झाली, राहिलेली ही जोडी आहे, त्यांचं वर्गमूळ 2. ओके. आता या सगळ्यांचा गुणाकार करूया. हे क्षेत्रफळ कशाच, कोणत्या त्रिकोणाचं येणार आहे? तर त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ येणार आहे. 2 × 6 = 6, 6 × 5 = 30, 30 × 2 = 60, 60 × 7 = 42, 420 चौरस मीटर. ओके. मग आता आपल्याला पूर्ण चौकोणाचं क्षेत्रफळ हवं आहे, म्हणून शेवटी काय लिहिणार? मग एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी आर एस अधिक एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. बरोबर. या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच चौकोणाचं क्षेत्रफळ. मग पी आर एस किती आलेला आहे आपल्याला? 270 चौरस मीटर. आणि पी क्यू आरचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 420 चौरस मीटर. यांची बेरीज करूया. 0, 7 × 2 = 9, 4 × 2 = 6. तर मित्रांनो, चौकोन पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ मिळालं 690 चौरस मीटर. तर अशा पद्धतीने हिरोच्या सूत्राचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या चौकोणांचं क्षेत्रफळ किंवा त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे काढू शकतो. हिरोचे सूत्र हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठीच वापरलं जातं, पण केव्हा वापरलं जातं ते मात्र विसरायचं नाही. जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या असतील त्यावेळेला हिरोचं सूत्र वापरा. आणि जेव्हा पाया आणि उंची दिली असेल तेव्हा 1/2 × πa × उंची या सूत्राचा वापर करून त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनंती वजा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. तोपर्यंत नमस्कार.